मराठी टेक न्यूजच्या 22व्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेल की टेक न्यूज आपण आठवड्यातून दोनदा करतो, मंगळवारी आणि शनिवारी. आणि या टेक न्यूज मध्ये तुम्हाला ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि बाकीचे टेक न्यूज मिळत असतात. चला सुरू करूया या व्हिडिओला. मी तुमचा होस्ट जयदीप आणि तुम्ही पाहताय वे टू ई टेक मराठी चॅनल. एंडेवर या गाडीची किंमत ही जवळजवळ 44,000 ते 1,20,000 रुपयांनी महागली आहे. आणि त्यामुळे गाडीची नवीन किंमत 29,99,000 सुरू होते, जी 34,45,000 पर्यंत जाते. आणि या नवीन कोरोना व्हायरस इश्यूमुळे आणि लॉकडाऊनमुळे आम्ही या किमती वाढवल्यात असं फोर्डने सांगितलंय. तुम्ही जर दिल्लीमध्ये राहत असाल आणि जर तुम्ही विदाउट मास्क गाडी चालवली तर तुम्हाला आता फाईन बसणार आहे असं दिल्ली गव्हर्नमेंटने स्पष्ट केले, अनाउन्समेंट केले. आणि हा फाईन किती असेल हे अजून गव्हर्नमेंटने सांगितलेलं नाही आहे. BS6 RTR 200 अँड RTR 160 या दोन्ही मोटरसायकलच्या किमती या 1,050 रुपयांनी वाढल्यात. आणि अपाचे 200 ची किंमत ही आता 1,28,500 रुपये झाली, तर अपाचे 160 ची किंमत ही 1,04,000 रुपये झाली आहे. पण या दोन्ही बाईकच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स मध्ये काही बदल करण्यात आलेले नाही आहे. BMW ने आपले काही नवीन पेटंट रजिस्टर केले, त्यानुसार BMW असे एका नवीन स्कूटरवर काम करते ज्याचा रूफ असेल आणि हे एक प्रोटेक्शन दिलं जाईल रायडरसाठी. आणि हे रूफ तुम्ही इझिली तुम्ही काढू शकता, रिमूव्ह करू शकता आणि विदाउट रूफ तुम्ही ही स्कूटर चालू शकता. अशी एक नवीन पेटंट आणि प्रोडक्ट आहे. आणि लवकरच अशी एक नवीन स्कूटर आपल्याला BMW कडून मार्केटमध्ये पाहायला मिळेल. मारुती सुझुकी एस क्रॉस पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये इंडियामध्ये लॉन्च झालेली आहे. आणि ही गाडी तुम्हाला दोन्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या गाडीची किंमत ही 8,39,000 पासून सुरू होती, जी 12,39,000 पर्यंत जाते. आणि याच्यात तुम्हाला 1.5 लिटर पेट्रोल इंजिन मिळतं, जे तुम्हाला सेम CS मध्येही पाहायला मिळतं. तसेच या गाडीची फ्युल इकॉनॉमी ही 18.5 किलोमीटर पर लिटर असेल असं मारुती सुझुकीने सांगितलं आहे. BS6 KTM 252 इंडियामध्ये लॉन्च झालेले आहे. आणि KTM ने या बाईकची किंमत 2,09,000 रुपये ठेवले एक्स शोरूम. आणि या बाईकमध्ये तुम्हाला नवीन LED हेडलाईट आणि डुअल चॅनल APS ऍज अ स्टँडर्ड म्हणून मिळेल. हुंडाईने आपल्या ग्रँड आयटेन, सँट्रो, ऑरा आणि एलेंट्रा या आपल्या कार्सवर जवळजवळ 60,000 डिस्काउंट अनाउन्स केले. आणि या नवीन ऑफरमध्ये तुम्हाला एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट यासारखे बेनिफिट्स मिळतील. टाटा मोटर इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही आता मंथली सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये घेऊ शकता. आणि हा प्लॅन 18 महिने, 24 महिने आणि 36 महिन्यांचा असणार आहे. आणि ही ऑफर फक्त मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद आणि दिल्ली NCR या 5 सिटीमध्ये अवेलेबल आहे. किया मोटरने फायनली आपली सब 4 मीटर SUV किया सोनेट फायनली दाखवलेली आहे, अनव्हील केलेली आहे. आणि या गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1 लिटर GDI टर्बो चार्ज पेट्रोल इंजिन मिळेल. आणि ही गाडी त्याच प्लॅटफॉर्मवर डिझाईन केली आहे ज्यात हुंडाई वेन्यू ही गाडी डिझाईन केलेली आहे. आणि या गाडीमध्ये तुम्हाला 5 स्पीड आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि DCT ऑप्शन सुद्धा मिळेल. तसेच इंटेलिजंट मॅन्युअल ट्रान्समिशन ही नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळेल. किया मोटर या गाडीची किंमत अजून सांगितली तर नाही आहे, पण अंदाजे या किया सोनेटची किंमत ही 7 लाखापासून सुरू होईल, जी जवळजवळ 12 लाखापर्यंत जाईल. जुलै महिन्यामधील Top 10 बेस्ट सेलिंग कारची लिस्ट आपल्या हाती लागलेली आहे. आणि या Top 10 मध्ये 7 गाड्या या मारुती सुझुकीच्या आहेत, 2 गाड्या हुंडाईच्या आणि 1 गाडी किया मोटरची आहे. तर या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर गाडी आहे मारुती सुझुकी अल्टो, नंतर दुसऱ्या नंबरवर वॅगन आर, तिसऱ्या नंबरवर आहे बलेनो, चौथ्या नंबरवर हुंडाई क्रेटा, म्हणजे हुंडाईची 1 गाडी Top 5 मध्ये आहे. तसेच 5व्या नंबरवर आहे स्विफ्ट, त्यानंतर डिझायर येते, नंतर अर्टिका येते, त्यानंतर ग्रँड आयटेन येते आणि 10व्या नंबरवर किया सेल्टॉस ही कार येते. JK टायर अँड इंडस्ट्रीजने Q1 मध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून मध्ये 202 करोड रुपयांचा लॉस रेकॉर्ड केलाय. आणि गेल्या वर्षी Q1 मध्ये JK टायरने 15 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट रजिस्टर केला होता. तसेच रेव्हेन्यू सुद्धा 56% ने कमी झालाय. महिंद्राने सुद्धा Q1 मध्ये आपला प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर जवळजवळ 97% ने कमी झालाय असं अनाउन्स केलंय. आणि महिंद्राने Q1 मध्ये म्हणजे एप्रिल, मे, जून मध्ये आपल्या 27,565 व्हेकल्स विकल्या होत्या. जर तुम्ही या सेलला लास्ट इयरचा Q1 बरोबर कम्पेअर केलं तर हा सेल जवळजवळ 78% ने कमी झालाय. तर हे होतं या आठवड्याच्या ऑटोमोबाईल्स न्यूज. आता आपण बाकीचा टेक न्यूज बघूया. तर पहिली जी Shinko या ब्रँडकडून, Shinko हा एक स्मार्ट टीव्ही ब्रँड आहे आणि या ब्रँडने आपले 3 नवीन स्मार्ट टीव्ही इंडियामध्ये लॉन्च केलेले आहेत, 43, 49 आणि 55 इंच मध्ये. तर 43 हा एक फुल HD स्मार्ट टीव्ही आहे आणि या स्मार्ट टीव्हीची किंमत ही फक्त 17,000 रुपये आहे.
तर 49 इंच 4K स्मार्ट टीव्हीची किंमत ही 24,250 रुपये आहे, तर 55 इंच 4K स्मार्ट टीव्हीची किंमत ही 28,300 रुपये आहे फक्त. आणि हा सिंको हा एक असा ब्रँड आहे जो सगळ्यात कमी किमतीमध्ये स्मार्ट टीव्ही लॉन्च करतो जर तुम्हाला माहीत असेल तर. आणि या तिन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला 20 वॅटचे स्पीकर, क्वाडकोर प्रोसेसर आणि अँड्रॉइड 9 मिळेल. नेटफ्लिक्स आता हिंदीमध्येही आलेला आहे. सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि नेटफ्लिक्स 2016 इंडियामध्ये लॉन्च झाला होता. आणि नेटफ्लिक्स हिंदी ही लँग्वेज, नेटफ्लिक्स ही 27वी लँग्वेज आहे. आणि नेटफ्लिक्सने ही लँग्वेज फक्त इंडियासाठी नाही तर ग्लोबली आणलेली आहे. स्वामीने अनाउन्समेंट केली की त्यांच्या येणाऱ्या नवीन स्मार्टफोन्समध्ये चायनीज ॲप्स किंवा इंडियामध्ये बॅन झालेले ॲप्स आता प्री लोडेड म्हणून येणार नाही. तसेच 100% युजर्सचा डेटा हा इंडियामध्ये लोकली स्टोअर केला जाईल, लोकल सर्व्हरमध्ये स्टोअर केला जाईल असं स्वामीने अनाउन्स केलं आहे. सॅमसंग गॅलेक्सी A51ची किंमत 2,000 रुपयांनी कमी झाली. आणि त्यामुळे या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत ही आता 24,000 रुपये झाली, तर 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत ही 26,000 रुपये झाली. आणि या फोनमध्ये तुम्हाला 4 कॅमेरा मिळतात, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, अँड्रॉइड 10 आणि तसेच 15 वॅटची फास्ट चार्जिंग आणि 4000 mAh बॅटरी तुम्हाला या फोनमध्ये मिळते. अमेझॉन प्राइम डे सेल आणि फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डे सेल हे चालू झालेले आहेत. या दोन्ही सेलमध्ये तुम्हाला भरपूर स्मार्टफोन्सवर काही ना काही ऑफर्स तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच इलेक्ट्रॉनिक ॲक्सेसरीजवर आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टवर तुम्हाला जवळजवळ 60% डिस्काउंट दिसेल. व्हॉट्सअप बीटा युजर्सना आता पिक्चर इन पिक्चर मोडमध्ये शेअर चॅट व्हिडिओ तुम्ही आता पाहू शकता. म्हणजे शेअर चॅट व्हिडिओचा सपोर्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर आता दिलेला आहे. तसेच iOS बीटा युजर्ससाठी वेगवेगळ्या व्हॉट्सअप चॅटवर तुम्ही आता वेगवेगळे तुम्ही वॉलपेपर ठेवू शकता. म्हणजे मल्टी वॉलपेपर फीचर्स iOS बीटासाठी देण्यात आलेलं आहे. आणि या दोन्ही फीचर्स तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हॉट्सअपच्या अपडेटमध्ये मिळतील. गुगल आपला पिक्सेल फोल्डेबल स्मार्टफोन 2021 शेवटी लॉन्च करेल अशी न्यूज मिळते. तसेच गुगल आपला पिक्सेल 5 हा स्मार्टफोन आणि 2 नवीन प्रोडक्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये लॉन्च करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 20 आणि नोट 20 अल्ट्रा फायनली ग्लोबली लॉन्च झालेले आहे. आणि इंडियामध्ये नोट 20ची किंमत ही 78,000 आहे, तर नोट 20 अल्ट्राची किंमत 1,05,000 रुपये आहे. आणि सॅमसंगने यावेळेला खूप जास्त किमती ठेवल्यात आणि भरपूर युजर्सने याची कंप्लेंट सुद्धा केली आहे. तर या दोन्ही फोनचे प्री बुकिंग स्टार्ट झालेले आहे. नोट 20वर तुम्हाला 6,000 रुपयाचा कॅशबॅक आणि नोट 20 अल्ट्रावर तुम्हाला 9,000 रुपयाचा कॅशबॅक प्राइमरी मिळेल. स्वामीने आपला MI बर्ड ट्रिमर 1C इंडियामध्ये लॉन्च केलेला आहे. 1,000 रुपये किंमत या ट्रिमरची आहे. 1 इयर वॉरंटी बरोबर हा ट्रिमर येतो. तसेच याची डिझाईन, हँडलिंग आणि कंट्रोल स्वामीने थोडेसे इम्प्रूव्ह केले. वन प्लस लवकरच आपला अजून एक मिड रेंज स्मार्टफोन लॉन्च करू शकतो अशी एक न्यूज मिळते. आणि या नवीन स्मार्टफोनचं नाव हे वन प्लस क्लोवर असं असेल. आणि या स्मार्टफोन गीकबेंचवर याआधी लिस्टेड झालेला आहे. आणि या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 630 आणि 4GB रॅम मिळू शकते. MI टीव्ही स्टिक इंडियामध्ये 2,800 रुपयांमध्ये लॉन्च झालेले आहे. आणि या स्टिकमध्ये तुम्हाला क्वाडकोर प्रोसेसर, अँड्रॉइड 9, गुगल असिस्टंटचा सपोर्ट आणि 1GB रॅम, 8GB इंटरनल स्टोरेज तुम्हाला या स्टिकमध्ये पाहायला मिळेल. ही स्टिक तुम्ही तुमच्या टीव्हीला HDMI पोर्टने कनेक्ट करू शकता. आणि या स्टिकच्या मदतीने तुम्ही नॉर्मल टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये कन्वर्ट करू शकता. रिअलमी C15 हा स्मार्टफोन लवकरच इंडियामध्ये लॉन्च होऊ शकतो अशी न्यूज आणि लीक्स येत आहेत. आणि या स्मार्टफोनबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये, अपकमिंग स्मार्टफोन या व्हिडिओमध्ये या स्मार्टफोनबद्दल मी आधीच तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी त्या आय बटनमध्ये देतो, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की या महिन्यामध्ये कुठले स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. तर या रिअलमी C15 तुम्हाला हेलिओ G25 हा प्रोसेसर, तसेच मागे 4 कॅमेरा मिळतील, ज्यात तुम्हाला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि पुढे तुम्हाला 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच 6000 mAh बॅटरी या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकते. आणि या फोन याआधी इंडोनेशियामध्ये लॉन्च झालेला आहे, जिथे या स्मार्टफोनची किंमत ही 10,300 रुपये आहे. वन प्लसला टक्कर देण्यासाठी पोको लवकरच आपला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे असं पोकोचे प्रोडक्ट मार्केटिंग मॅनेजर मिस्टर अँग्युस क्वाय हो यांनी ट्विट करून इन्फॉर्मेशन दिली. लावा या आपल्या इंडियन स्मार्टफोन कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन लावा Z66 इंडियामध्ये लॉन्च केलेला आहे. 7,777 रुपये किंमत या स्मार्टफोनची आहे, म्हणजे 777. आणि या फोनमध्ये तुम्हाला मागे 2 कॅमेरा मिळतील आणि ज्यात तुम्हाला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. तसेच पुढे तुम्हाला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 3,950 mAh बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक आणि
3GB RAM 32GB इंटरनल स्टोरेज यासारखे फीचर्स तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळेल. तर या होता या आठवड्याचा ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक न्यूज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आणि टेक न्यूज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तर माझं नाव जयदीप, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.